ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ता कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर 30 ऑगस्ट रोजी फेरीवाल्यानं जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी 1 डिसेंबर रोजी त्या पुन्हा सेवेत हजर झाल्या. बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी महापौरांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. ऑगस्ट महिन्यात कासारवडोली नाक्यावर सायंकाळी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताची 2 बोट अक्षरशः तुटली तर त्यांच्या अंगरक्षकाचंही 1 बोट तुटलं होतं. या घटनेचे तीव्र पडसाद अधिकारी वर्गामध्ये उमटले. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्याची दखल घेतली. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु त्यांची 2 बोटं जुळवण्यात अपयश आलं. त्यातही रुग्णालयातून डिस्चार्ज होत असताना त्यांनी यापुढेही फेरीवाल्यांच्या विरोधात ही कारवाई अशीच जोमानं सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. हा हल्ला अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून झाल्याचं भाष्य त्यांनी केलं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्ह निर्माण झाली होती. दरम्यान आता 3 महिन्यानंतर त्या पुन्हा सेवेत हजर झाल्यात. त्यानुसार त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा अंगरक्षक देखील हजर होता. या दोघांच्या धाडसाचं कौतुक करण्याबरोबरच म्हस्के यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुठेही कुठेही फील्डवर काम करणारच मी माझी पहिल्यांदाही मी हे सांगितलं होतं की आम्ही घाबरणार नाही आहोत, आम्ही फील्डवर काम करणार. आम्हाला माननीय आयुक्त जे सांगतील ते आम्ही काम करणार. कशा प्रकारे काळजी घेणार? अलर्ट राहणार, नक्कीच अलर्ट राहणार. मॅडम, जी मोहीम आपण राबवली होती त्या मोहिमेबद्दल काय सांगा? मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची मोहीम आम्ही घेणार, म्हणजे आम्हाला जी कामं करण्यासाठी आम्ही